पोरो नमस्कार. पा लक्षात घ्या, अलीकडे तुम्ही पाहिलं असेल की भारतरत्न पुरस्काराची देखील घोषणा झाली आणि प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार या पुरस्काराची देखील घोषणा झाली. आता पहा, हा जर आपण पुरस्कार पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की बाबा हा जो काही पुरस्कार आहे या पुरस्कारामध्ये पोरो रक्कम आहे 1 लाख रुपये, सोबत 10,000 रुपयाचे शालेय साहित्य किंवा पाठ्यपुस्तकं दिली जातील या पुरस्कारामध्ये. लक्षात घ्या, हा पुरस्कार 18 वर्षापेक्षा खालील, हा पुरस्कार 18 वर्षापेक्षा खालील आणि ज्या काही वैद्यकीय कॉलेज असेल, आहे ना, मेडिकल कॉलेज याच्यामध्ये देखील या असा पुरस्कार विजेत्या लेकराला आरक्षण दिले जाईल, ही देखील महत्त्वाची गोष्ट या पुरस्कारामध्ये आहे. आता पहा, कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत हा पुरस्कार कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत दिला जातो. आता कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत दिलेला गेलेला हा जो काही पुरस्कार आहे, या पुरस्काराचं वैशिष्ट्य राष्ट्रीय बाल स्त्री सन्मान, पहा याचा दुसरा एक प्रकार पडतो राष्ट्रीय, पहा, बाल स्त्री सन्मान हा एक पुरस्कार याच्यामध्ये दिला जातो. याच्यामध्ये त्याची वय पात्रता आहे 4 ते 15 वर्ष आणि जो राष्ट्रीय, लक्षात घ्या, म्हणजे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल जो काही पुरस्कार आहे याचं वय 18 वर्षापेक्षा खालील आहे. आता तुम्हाला माहीत आहे हा पुरस्कार कालच्या तारखेला म्हणजे 22 जानेवारी 2024 19 बालकांसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये एक पुरस्कार मरणोत्तर आहे, ही देखील गोष्ट आपल्या लक्षात आली असेल. मग मरणोत्तर पुरस्कार पाहत असताना तुम्हाला माहिती आहे की बाबा हा जो काही पुरस्कार आहे, पहा, आपल्याला प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये क्लिअर करायच्यात. जो काही आदित्य ब्राह्मणे नावाचा मुलगा आहे याला हा पुरस्कार मिळाला आहे. आता हा जो काही पुरस्कार आहे जो आदित्य ब्राह्मणे नावाच्या एका मुलाला मिळाला, म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये धाडगाव नावाचा तालुका आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की बाबा एक तलाव किंवा नदी आहे, तर यामध्ये त्याचा चुलत भाऊ, पहा, बुडत असताना यानं वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची खोलाई याला समजली नाही आणि याच्यामध्ये आदित्यचे प्राण गमावं लागले. आदित्यचे वडील विजय ब्राह्मणे हे त्याच ठिकाणी असणाऱ्या माध्यमिक शाळेतले एक शिक्षक होते आणि त्यांना हा एकुलता एक मुलगा होता, त्याचं नाव होतं आदित्य ब्राह्मणे. म्हणजे आपला प्राण, आपला जीव धोक्यात घालून इतरांना वाचवण्याचा प्रयत्न करणे, तो आदर्श समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेकरांना, एखादं शौर्य दाखवणाऱ्या, है ना, महत्त्वाची गोष्ट, कोणाचं सुरक्षा करताना, संरक्षण करताना, कोणाला धीर देताना, आपला जीव जोखीमेत घालून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, तर अशा लेकराला आपण हा पुरस्कार देतो. आता हा पुरस्कार धाडगाव हा तालुका नंदुरबार नावाच्या जिल्ह्यामध्ये, पहा, आणि याच ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे, त्याचं नाव तोरणमाळ आहे. पहा, लक्षात घ्या, नंदुरबार नावाचा जिल्हा 1 जुलै या तारखेला वर्ष 1998 धुळे नावाच्या जिल्ह्यामधून निर्माण झालेला आहे. या नंदुरबार जिल्ह्याची जिल्हा सीमा मध्य प्रदेश नावाच्या राज्याला लागून आहे आणि नंदुरबार असा एक जिल्हा आहे की महाराष्ट्रामध्ये 7 जिल्हे असे आहेत की ज्यांची सीमा 2 राज्यांना लागून आहे. त्यामध्ये जर आपण पूर्वेकडून विचार केला तर यामध्ये पूर्व जिल्हा येतो गडचिरोली नावाचा जिल्हा, जो छत्तीसगड आणि तेलंगणाला लागून आहे. इथं जिल्हा आहे गोंदिया, हा जिल्हा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला लागून आहे. या ठिकाणी जिल्हा आहे धुळे, जो जिल्हा मध्य प्रदेश आणि गुजरातला लागून आहे. या ठिकाणी जिल्हा आहे नंदुरबार, जो जिल्हा मध्य प्रदेश आणि गुजरातला लागून आहे. या ठिकाणी जिल्हा आहे पूर्व पालघर, जो जिल्हा गुजरात आणि दादर नगर हवेली लागून आहे. या ठिकाणी जिल्हा आहे सिंधुदुर्ग, जो जिल्हा कर्नाटक आणि गोव्याला लागून आहे. आणि या ठिकाणी जिल्हा आहे नांदेड, जो कर्नाटक आणि तेलंगणा नावाच्या राज्याला लागून आहे. 5,025 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारा हा एक जिल्हा, याचं वैशिष्ट्य याला आपण आदिवासांचा जिल्हा असं म्हणतो. पा, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, आदिवासांचा जिल्हा म्हणतो. हा जिल्हा 1 जुलै 1998 धुळे नावाच्या जिल्ह्यामधून निर्माण झाला. धुळे जिल्हा पांझरा नावाच्या नदीकाठी आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रमुख वाहणारी नदी आहे नर्मदा, तिची लांबी 54 किलोमीटर आहे आणि 54 किलोमीटर ही परिपूर्ण लांबी नंदुरबार नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे. नंदुरबार जिल्हा 2011 आपल्या भारताची जी काही 15वी जनगणना पार पडली, या 15व्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक कमी साक्षर जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची नोंदणी होती. पण सध्या महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षर जिल्हा म्हणलं तर उत्तर पालघर आहे, 57.14
लक्षात घ्या, एवढी टक्केवारी सर्वाधिक कमी साक्षर जिल्हा म्हणून पालघरची आहे. तर महाराष्ट्रात स्त्रियांच्या साक्षरतेत कमी असणारा जिल्हा म्हणून 56.50% एवढी कमी साक्षरता स्त्रियांच्या बाबतीत असणारा जिल्हा म्हणजे नंदुरबार, अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. असो, हा जो काही नंदुरबार नावाचा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या, आदित्य ब्राह्मणे नावाच्या मुलाला हा पुरस्कार देण्यात आला. चुलत भावाला वाचवण्यामध्ये त्याला स्वतःचा प्राण गमवावा लागला आणि त्यानं केलेल्या या धाडसाबद्दल मरणोत्तर हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याच्या आई आणि वडिलांना हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यामध्ये त्यांचे वडील विजय ब्राह्मणे हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता लक्षात घ्या, या पुरस्कारामध्ये नेमकं काय काय आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या. 19 बालकांना हा पुरस्कार आहे. काही त्या ठिकाणी पाहिलं असेल, आदित्य ब्राह्मणे यांचे वडील या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि हा पुरस्कार हे पा आदित्य ब्राह्मणे त्यांचे वडील. आणि महत्वाची गोष्ट काय बाबा, या ठिकाणी आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण 22 जानेवारी 2024 करण्यात आलेलं आहे. पहा, तसं पाहिलं तर 20 नोव्हेंबर हा दिवस पहिल्यांदा बालक दिन होता, पण 1964 पदावर असताना भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांचं निधन झालं आणि त्यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा दिवस आपण बालक दिन म्हणून साजरा करतो. ही देखील गोष्ट आपल्या लक्षात असायला हवी. 2023 हे पुरस्कार 2024 देण्यात आले, ते 19 जणांना देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मरणोत्तर पुरस्कार ज्या मुलाला देण्यात आला त्याचं नाव आदित्य ब्राह्मणे आहे. आता याच्याबद्दल जराशी डिटेल गोष्ट पहा काय काय. पहा, नंदुरबारच्या आदित्यला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात आला. स्वतःचा भाऊ म्हणजे चुलत भावाला वाचवण्याचा प्रयत्न या बाळानं केला होता आणि म्हणून यांना हा पुरस्कार देण्यात आला. नाहीतर आपलेच आपल्याला कधी दगड मारतील, कधी इट फेकून मारतील, है ना, कोण कधी आपले काय कुठाने करतील हे आपल्याला माहित नाही. नाहीतर त्याला पोहायला गंगेला यालच पाहुणा आहे, ते बुडायले यांनी कोणाला सांगितलं बी नाही, अशा बी दलिंद्र औलादी आपल्या इकडे आहेत. मुख्य गोष्ट काय बाबा, पुरस्कार 22 जानेवारी 2024 प्रदान करण्यात आला. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदा राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 19 मुलांची निवड करण्यात आली होती. पहा, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, ज्याला पूर्वी राष्ट्रीय बाल पुरस्कार म्हटलं जायचं, हा भारतातील मुलांसाठीचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पहा, भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न तोही पायाचा आपल्याला कपूर यांना मिळालाय, जाहीर झालाय, म्हणजे मिळाला नाही, जाहीर झालाय. त्यानंतर महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, क्रीडा क्षेत्रातला मेजर ध्यानचंद्र, साहित्य क्षेत्रातला ज्ञानपीठ आणि बालकांच्या शौर्याचा सर्वात सन्मानतेचा पुरस्कार हा आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार. लक्षात घ्या, मंत्रालयाकडून दिला जातो, बालविकास मंत्रालयाकडून दिला जातो. या पुरस्काराच्या 2 श्रेणी आहेत, बालशक्ती पुरस्कार. पा, बालशक्ती पुरस्कार तेच मी म्हणलो, बाल सन्मान, स्त्री बाल सन्मान हा 18 वर्षाखालील भारतीय नागरिकांना नवोपक्रम, शैक्षणिक कामगिरी, समाजसेवा, कला, संस्कृती, शौर्य किंवा क्रीडा या क्षेत्रात एखादा खेळ असेल त्याच्यामध्ये त्यांनी काम दाखवलं असेल, एखादी संस्कृती भारताची टिकवण्याचं काम केलं असेल, त्यानंतर समाजसेवा एखादा चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला असेल, शैक्षणिक कामगिरी असेल, नवोपक्रम असेल, या उल्लेखनीय कामगिरीसाठी बाल कल्याण पुरस्कार, बाल विकास, बाल संरक्षण किंवा बाल कल्याणामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दिल्या जातो. ओके, पा, प्रत्येक पुरस्कार विजेत्याला 1 पदक, रक्कम आहे 1 लाख रुपये, सोबत 10,000 रुपया किमतीचे पुस्तक. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं पुरस्काराचं स्वरूप. त्याच्यानंतर व्हाउचर असते आणि प्रशस्ती पत्र म्हणजे प्रमाणपत्र देखील दिल्या जातं. याशिवाय पात्र मुलाला वैद्यकीय शिक्षणासाठी केंद्रीय पूल जागांचे विशिष्ट आरक्षण देखील या मार्फत दिल्या जाते. त्यानंतर जे दरवर्षी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला वाटप केला जाणारा हा एक पुरस्कार आहे. आता आपल्याला पाहायचंय 2023 हा पुरस्कार. 14 नोव्हेंबर भारताचे पंतप्रधान तात्कालिक पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण बालक दिन म्हणून साजरा करतो, तर त्यांच्या नावावर हा पुरस्कार या वर्षी म्हणजे 2023 पुरस्कार आपण या वर्षी 19 बालकांना जाहीर केला. त्यामध्ये मरणोत्तर होते आदित्य ब्राह्मणे. तर पहा, हा पुरस्कार कोणाकोणाला मिळाला. आदित्य ब्राह्मणे, आदित्य विजय ब्राह्मणे पुरस्कार स्वीकारायला विजय ब्राह्मणे हे त्या ठिकाणी उपस्थित होते. विजय ब्राह्मणे वैशिष्ट्य काय बाबा, तर हे एक माध्यमिक शिक्षक आहेत. धडगाव हा तालुका आहे नंदुरबार नावाच्या जिल्ह्यामधला आणि नंदुरबार नावाच्या जिल्ह्यामध्ये 6 तालुके आहेत. वाशिम आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये 6 तालुके आहेत. 5 तालुक्यावाला हिंगोली आहे, 4 वाला धुळे आहे आणि 3 वाला मुंबई उपनगर आहे. 0 तालुक्यावाला मुंबई शहर आहे. 14 वाले
ह्याने मोठे येतं, पंधरावाले ले मोठे येतं, हे का नाही? चौदावाले चार आहेत, पंधरावाले चार आहेत, बहुतेक सोळावाले दोन आहेत. तर ही गोष्ट लक्षात घ्या. तर बाबा याच्यामध्ये अनुष्का पाठक ह्या उत्तर प्रदेशच्या आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये हा पुरस्कार मिळाला आहे म्हणून आपल्या महाराष्ट्राची ही एक परंपरा आहे, आपल्यासाठी हे एक गौरवाची बाब आहे. हा वीरता पुरस्कार त्यांना देण्यात आला. अनुष्का पाठक उत्तर प्रदेशच्या आहेत, कला एवं संस्कृतीसाठी त्यांना पुरस्कार मिळाला. अर्जित बॅनर्जी या बाळाला पश्चिम बंगालचा आहे, कला एवं संस्कृतीसाठी पुरस्कार मिळाला आहे. अरमान उबरानी यांना छत्तीसगडमधला कला एवं संस्कृतीसाठी पुरस्कार मिळाला आहे. हैतवी कांतीभाई खिम सूर्या गुजरातमधली कला एवं संस्कृतीसाठी पुरस्कार मिळाला आहे. इश्फाक हमीद जम्मू काश्मीर आहे, कला एवं संस्कृतीसाठी पुरस्कार मिळाला आहे. एम डी हुसेन बिहारची आहे, कला एवं संस्कृतीसाठी पुरस्कार मिळाला आहे. पैंड्याला लक्ष्मी प्रिया तेलंगणा, ती इष्णू प्रिया नाही आपली इथली, हा नाही तर तू तिकडं हरेल. हा तेलंगणा कला एवं संस्कृतीसाठी पुरस्कार मिळाला आहे. सुहानी चौहान दिल्लीची आहे, तिला नाविन्यपूर्ण जो काही प्रयोग तिनं केला त्याबद्दल तिला पुरस्कार आहे. आर्यन सिंह राजस्थानमधली आहे, विज्ञान प्रायोगिकसाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. अवनीश तिवारी मध्य प्रदेशमधली सामाजिक सेवेसाठी पुरस्कार मिळाला आहे. गरिमा हरियाणाचा सामाजिक सेवेसाठी पुरस्कार. ज्योत्स्ना अख्तर त्रिपुराची आहे, तिला सामाजिक सेवेसाठी पुरस्कार मिळाला आहे. संयम मजुमदार आसामची आहे, सामाजिक सेवेसाठी तिला पुरस्कार. आदित्य यादव उत्तर प्रदेशची आहे, तिला खेळासाठी पुरस्कार. चार्वी यो कर्नाटकची आहे, तिला खेळासाठी हा पुरस्कार. जेसिका नई सरिंग अरुणाचल प्रदेशची आहे, तिला खेळासाठी पुरस्कार. लितुई चन्नाबम मणिपूरची, तिला खेळासाठी पुरस्कार. आणि आर सूर्यप्रसाद हा आंध्र प्रदेशचा आहे, त्याला खेळासाठी हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये आपण एकच पाहिलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला? आदित्यला मिळाला. आणि त्या पुरस्काराचा प्रकार आहे वीरता शौर्य पुरस्कार. 1,00,000 रुपये, 10,000 रुपयाची शालेय साहित्य किंवा पुस्तके या पुरस्कारामध्ये दिल्या जातात, त्याचं व्हाउचर दिल्या जाते. तर हा पुरस्कार आदित्यचे वडील विजय ब्रह्मणे यांनी हा स्वीकारलाय. ही आपल्या महाराष्ट्राची एक गौरवशाली परंपरा म्हणता येईल की बाबा स्वतःच्या चुलत भावाला वाचवताना स्वतःचा प्राण त्याला गमवावा लागला, पण तो एक महाराष्ट्रातल्या नाही तर इतर तरुण तरुणीच्या एक आदर्श स्थान बनला. म्हणजे वेळ प्रसंगी, पेच प्रसंगी, संयमी कोणाला मदत करता आली तर ती करायला पाहिजे. आणि म्हणून वेळप्रसंगी या देशावर संकट आलं तर आपल्या प्राणाची आहुती द्यायला देखील भारतातल्या तरुणांनी मागं पुढं पाहू नये असं कर्तव्य देखील आपल्याला राज्यघटनेमध्ये नमूद करावं लागतं. आणि म्हणून लक्षात घ्या की जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. जे आपल्याकडे आहे ते देता आलं पाहिजे, मग ते धन असो, दौलत असो, वेळ असो, जी काही गोष्ट आपल्याकडे प्रमाणापेक्षा जास्त आहे ती इतरांना देता यावी. कारण आपला भरोसा नाही, आजची उद्याची जी भेट आहे ती कोणासोबत शेवटची होईल काही सांगता येत नाही. म्हणून कोणासोबतही हसत राहा, मन मिळावू राहा, लोकांच्या चेहऱ्यावरलं दुःख पहा, त्या दुःखामध्ये स्वतः सहभागी व्हा, लोकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हा. कारण सांगता येत नाही, न जाने कोणसा पल आखरी होगा, खरं का? हा, न जाने कोणसा पल आखरी होगा. म्हणून जगताना मनमुराद जगायचं, हा टाइम पुन्हा येणे नाही. वक्त कहता है मैं फिर नहीं आऊंगा, तुम्हारी आंखों को अब ना रुलाऊंगा, जीना ही तो इस पल को जिले, क्या पता कल मैं रुक नहीं पाऊंगा. तर हा होता, लक्षात घ्या, राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार, जो आपल्या महाराष्ट्रातल्या वीरता या क्षेत्रात येणारा हा पुरस्कार आदित्य ब्रह्मणे यांना देण्यात आलाय, जे नंदुरबार जिल्ह्यामधलं हा एक मुलगा आहे. आणि मग याच्याबद्दलची आपण डिटेल माहिती पाहिली होती. पुरस्काराचे दोन स्वरूप आहेत, एक 4 ते 15 वर्ष वयोगट आणि एक 18 वर्षाखालील लेकरांना किंवा प्रौढ नागरिकांना हा पुरस्कार दिला जातो. हे बी आपल्या लक्षात घ्या. हा पुरस्कार आपण पाहिलं की बाबा बाल विकास मंत्रालय असेल, बाल संरक्षण असेल, ते क्षेत्र पाहिले आपण. बाल विकास मंत्रालयाकडून दरवर्षी दिला जातो, कुटुंब कल्याण मंत्रालय देखील यामध्ये हातभार लावते. आणि मग या पुरस्काराची पूर्ण डिटेलेशन आपण या ठिकाणी अशा पद्धतीने पाहिली आहे. कळलं? आता येणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षेत चालू घडामोडीचे कसे प्रश्न विचारले जातील या उद्देशाने आपण ह्या गोष्टी या ठिकाणी पाहिलं होतं. ओके, तर उद्या भेटू आपण याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच यूट्यूब चॅनलवर. तत्पूर्वी सर्वांना शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.